नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये। तर आज आम्ही चाललो आहे श्री क्षेत्र रांजणगाव येथे। चला, ओम सूर्याय नमः। सूर्यदेवांना नमन करून आम्ही निघालो रांजणगावच्या दिशेने आणि आम्ही इथून मधून लोणीकंदवरून शॉर्टकट घेतला। तिथून रांजणगाव हे फक्त 30 किलोमीटर या अंतरावर आहे। श्री क्षेत्र रांजणगाव हे पुणे नगर रस्त्यावर असून पुण्यावरून आपल्याला रांजणगावला जायचे असेल तर 50 किलोमीटर आहे आणि शिक्रापूरवरून फक्त 20 किलोमीटरच्या अंतरावर रांजणगाव पडते। तुम्ही पुण्याहून रांजणगावला जाणार असाल तर रस्त्यात तुम्हाला हे जोगेश्वरी मिसळ मिळेल। इथे तुम्ही मिसळ नक्की ट्राय करा, खूप अप्रतिम टेस्ट आहे। आणि त्याच्याच बाजूला हनुमानजींची मोठ्या मूर्तीची स्थापना इथे केलेली आहे। मूर्ती बघता क्षणी माणसाचं मन प्रसन्न होऊन जातं। आणि बघता बघता आम्ही रांजणगावात पोहोचलो। पण तुम्ही 4-व्हीलर किंवा 2-व्हीलर आणली असेल तर तुम्ही इथे त्याला पार्क करू शकता, इथे पार्किंगची सोय आहे। गाडी पार्क करून थोडंसं समोर चालत गेला की तुम्हाला एक मोठं इथे प्रवेशद्वार दिसेल। हाच मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे। मुख्य प्रवेशद्वारामध्ये आत आलं आणि समोर चालत गेलं की उजव्या साईडलाच महागणपतींचं मंदिर आहे। देवाला वाहण्यासाठी फुलं, दुर्वा, पेढे तुम्हाला हवे असतील तर इथे खूप साऱ्या शॉप्स अवेलेबल आहेत, तिथून तुम्ही घेऊ शकता। आम्ही पोहोचलेलो रांजणगाव येथे। रांजणगावात अष्टविनायकापैकी 8वा नंबरला असलेला गणपती इथे विराजमान आहे, त्याला महागणपती असं म्हटलं जातं। या गणपतीची ओळख नवसाला पावणारा गणपती म्हणून पण याला सगळेजण ओळखतात। आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये पोहोचलेलो आहे आणि इथे असं लाईनशीर गणपतीचं दर्शन आपण घेऊ शकतो। हे समोर जे दिसत आहे हेच मुख्य मंदिर आहे, इथेच महागणपतींची मूर्ती विराजित आहे। या मंदिराची रचना काळ्या पाषाणापासून आणि बाहेरून लाकडापासून बनवलेली आहे। मंदिराच्या भिंतीवर चांदीच्या पत्र्यावर ही अशी गणपतीची आरती कोरलेली आहे। इथून मंदिराच्या गाभाऱ्यात व्हिडिओ घेण्यास मनाई होती, त्यामुळे आम्ही गणपतींचं व्हिडिओ इथे घेऊ शकलो नाही। मंदिराच्या मागच्या साईडलाच हा मोठा सभा मंडप आता तिथे तयार केलेला आहे। इथून तुम्ही महागणपतीच्या मंदिराचं दर्शन घेऊ शकता। बोला गणपती बाप्पा मोरिया। इथेच तुम्हाला असा एक बोर्ड पण लावलेला दिसेल, इथे कोणते कोणते अष्टविनायक कुठे आहेत हे दर्शवलेले आहेत। प्राचीन काळात गृस्मत ऋषी नावाचे एक थोर ऋषी होते, त्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या करून भगवान गणेशांची कृपा आशीर्वाद मिळवला। एके दिवशी त्यांच्या शिंकेमधून अचानक एक लाल रंगाचं मूल उत्पन्न झाला। ऋषींचा पुत्र हळूहळू मोठा होत होता, त्याबरोबरच तो खूप मोठा गणेश भक्तही होता, परंतु असुरी शक्ती पण त्याच्या अंगात संचारत होती।
त्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या करून भगवान गणेशांना प्रसन्न केले व गणेशांनी प्रसन्न होऊन त्याला सोने चांदी व रुपे ही तीन फिरते नगरे भेट दिली व वरदान दिला की ही तीन नगरे ज्या दिवशी एका रेषेत येतील त्या दिवशी तुझा मृत्यू होईल. तेव्हापासून तो राक्षस त्रिपुरासूर म्हणून ओळखला जाऊ लागला. भगवान गणेशाच्या व भगवान शंकराच्या वरदानामुळे त्रिपुरासूर राक्षस हा खूप उन्मत्त झाला आणि त्यांनी स्वर्ग पृथ्वी नरक येथील सगळ्यांवर अत्याचार करायला सुरुवात केली. त्याच्या या त्रासापासून मुक्ती मिळावी म्हणून कैलासावर जाऊन भगवान शंकरांना सगळ्यांनी विनंती केली. सर्वांची विनंती ऐकून भगवान शंकर हे त्रिपुरासुराचा वध करास तयार झाले व त्यांनी लढाईस सुरुवात केली. परंतु त्रिपुरासुराने पहिल्या लढाईत त्यांना पराभूत केले. त्याचवेळी ऋषी नारद मुनी यांचे कथनाप्रमाणे भगवान गणेशांची पूजा लढाईपूर्वी केली नाही, ती पूजा करावी व आशीर्वाद द्यावा. त्याचप्रमाणे श्री क्षेत्र मणिपूर येथे गणेशांची स्थापना करून तपश्चर्या करून महादेवांनी सुरू केले व राक्षस वधासाठी अस्त्र द्यावी अशी विनंती केली. हे श्री क्षेत्र मणिपूर म्हणजे आजचे रांजणगाव आहे. भगवान शंकराचे तपश्चर्येमुळे प्रसन्न होऊन भगवान गणेश 10 मुख व 20 हात असलेले महाकाय रूपात प्रकट झाले म्हणून येथील रूपाला महागणपती असे म्हणून ओळखले जाते. पण गणेशांनी भगवान शंकरांना इथे एकाक्षर मंत्र दिला त्यामुळे त्रिपुरासुराचा वध होऊ शकला. सुरुवातीला हे मंदिर अगदी साधे होते पण जसा काळ बदलत गेला तसे तसे मंदिराची रचना बदलत गेली. यात पेशवाई काळात सुद्धा मंदिरात बरेच बदल घडवण्यात आले. अजून एक आख्यायिका अशी आहे की मंदिराची मुख्य मूर्ती ही मंदिराच्या तळघरात असून तिला 10 सोंडे व 20 हात आहेत आणि जी मूर्ती वरती ठेवलेली आहे ती फक्त दर्शनासाठी ठेवली आहे. मंदिराच्या बाजूलाच ही अशी एक बाग पण इथे तयार केलेली आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर ही अशी अष्टविनायकांच्या मूर्त्या इथे कोरलेल्या आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर येत असतात. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू एकदा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.